नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल कायदेशीर. ठाकरे गटाला कायद्याचं ज्ञान नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरे गटावर टीका. सरकार मजबूत असल्याची ग्वाही. आमची कुठलीही धाकधूक वाढलेली नाही. आमची बाजू मेरिटची. आम्ही अध्यक्षांच्या समोर वस्तुस्थिती मांडणार. राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी शरद पवारांसोबत स्टेज शेअर करणं पुन्हा टाळलं. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये सर्वसाधारण सभेचं आयोजन. या बैठकीला अजित पवारांनी मारली दांडी. मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा सागरी मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण. भारतातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून ओळखला जाणारा अटल सेतू. पंतप्रधान नाशिक मधील काळाराम मंदिराचंही घेणार दर्शन. 2024 लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही झाले तर भर चौकात फाशी घेणार. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची घोषणा. बांगर यांनी घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला शेअर. मोदी सरकार 1 फेब्रुवारीला सादर करणार अर्थसंकल्प. 31 जानेवारी पासून सुरू होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. आगामी निवडणुका पाहता मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. भूकंपाच्या धक्क्यानं दिल्ली NCR सह काश्मीर खोरं हादरलं. रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये. कांदिवलीतील घरातच सुरू होता MD ड्रग्जचा कारखाना. मालवणी पोलिसांनी केली कारवाई. जवळपास 1.17 कोटी किमतीचा मुद्देमाल हस्तगत. गुन्हा दाखल करून दोघांना अटक. बहुप्रतीक्षित पुष्पा 2 संबंधित अपडेट समोर. चित्रपट ठरल्याप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित. रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन्स्टशी पुष्पा 2 ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर. सेन्सॉरनं सुचवलेले बदल करूनही मोऱ्या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळेना. चित्रपट रिलीज विलंब होत असल्यानं दिग्दर्शक जितेंद्र बेर्डे नाराज. सेन्सॉर वेळकाढूपणा करत असल्याचा बेर्डे यांचा आरोप. न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेट्स साठी लॉग इन करा ETVBharat.com.